आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाला तुमचा वेळ देऊन पाहिला, मित्रांना नात्यांना, पण हाती काय लागलं? काहीच नाही. जर तुमचं वय 25 पेक्षा कमी आहे तर तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुम्ही ह्या व्हिडिओ पर्यंत पोहोचलात. तर तुम्हाला येत्या 6 महिन्यामध्ये काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमचं सोशल मीडियाचं ऍडिक्शन. तुम्ही विचारही करू शकत नसाल इतकंही सोशल मीडिया तुमचं लाईफ बरबाद करत आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही काय पाहता सोशल मीडियावर? मान्य आहे तुम्ही सोशल मीडिया सहजासहजी सोडू शकत नाही, पण आपण याला आळा घालू शकतो. येत्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला डेली फक्त 2 तास इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप बाकीचे ऍप्स वापरायचे. झोपेतून उठल्याच्या नंतर 3 तास आणि झोपण्यापूर्वी 3 तास आपल्याला मोबाईल यूज करायचा नाही. यानं तुमच्या वेळेची बचत होईल. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्हाला 5 वाजता कमीत कमी 5 वाजता तुम्हाला या ठिकाणी उठायचं आहे. रोज किमान 10 पानं वाचायचे आहे. व्यायाम हा कंपल्सरी तुम्ही केलाच पाहिजे. आयुष्यामध्ये पेशन्स सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे तुम्हाला 6 महिने कोणाच्याही संपर्कामध्ये यायचं नाहीये. कोणत्याही मित्राच्या किंवा कुठेही तुम्हाला कोणाच्याही संपर्कामध्ये यायचं नाहीये. ही 6 महिने फक्त तुम्हाला तुमच्या स्वतःला द्यायचे आहेत. तुमच्या स्वतःवरती फोकस करायचं आहे. तुमचे वीक पॉइंट्स कोणते आहेत, तुमचे प्लस पॉइंट्स कोणते आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे. तुमचे प्लस पॉइंट्स जे आहेत त्याच्यावरती तुम्हाला वर्क करायचं आहे. आणि व्यायाम करायचा आहे, भरपूर व्यायाम करायचा आहे. सपाट्या मारणे, रोज तुम्ही कमीत कमी 50 सपाट्या जर मारल्या तर तुमच्यामध्ये तुमची टेस्टोस्टेरॉन लेवल एवढी वाढेल आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीही करू शकता. हा आत्मविश्वास तुम्हाला व्यायाम केल्याच्या नंतरच येणार आहे. त्याच्यामुळे व्यायाम करणं, ह्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला व्यायाम करायचा आहे आणि कॉन्टॅक्ट पूर्ण तोडून टाकायचा आहे. रोज 3 लिटर, कमीत कमी 3 लिटर पाणी प्या. कमीत कमी 3 लिटर पाणी 6 महिने स्वतःला देऊन बघा. तुमच्यामध्ये अनन्यसाधारण बदल होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.